श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोची एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा उपाय हा अतिशय महत्त्वाचा आहे ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की जो उपाय केल्यामुळे जर तुम्हाला गर्भाशया संबंधित काही आजार असतील तर ते नक्कीच दूर होतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा, हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे व उद्या एकादशी आहे हे लक्षात ठेवा हा शिवमहापुरांमधील उपाय असून हा उपाय केल्याने जर तुम्हाला गर्भाशया संबंधित जे पण काही आजार असतील किंवा गर्भाशयामध्ये गाठी झालेल्या असतील किंवा मासिक धर्म वेळेवर येत नसेल आजच्या कॉमन भाषेत म्हणायचं म्हटलं तर पी सी ओ एस किंवा पी अतिशय सर्वसामान्य पद्धतीने वापरला जाणारा शब्द पण ह्या आजारामुळे किंवा आपण त्याला हॉर्मोनल इनबॅलेन्स असं म्हणूया तर याच्यामुळे काय होतं की गर्भ राहायला अडचणी येतात किंवा किंवा कन्स्यू होत नाही असं आपण म्हणूया अगोदर पहिलं मूल कसलीच ट्रीटमेंट न घेता किंवा कोणत्याही औषधी शिवाय गर्भ राहिला बाळ देखील सुखरूप झालं पण दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत आहात त्यावेळेस असे काहीतरी आजार उद्भवतात किंवा असं काहीतरी वेगळंच डॉक्टर जेव्हा सांगतात तुम्हाला तेव्हा तुम्हालाही खरं पटत नाही की असं कसं शक्य मला पहिल्यांदा तर व्यवस्थित दिवस राहिले आताच हे काय आलं किंवा ट्रीटमेंट घ्यावी लागेल हे असं अचानक कस काय तर असे काही गर्भाशयाचे जे आजार असतील की ज्यामुळे गर्भ राहायला प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच हा उपाय तुमच्यासाठी आहे हा उपाय नक्की करायचा आहे विना खर्चिक उपाय आहे एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा असतो स्वदा हे नाव प्रत्येकाने ऐकलंच असेल हे नाव स्त्रिया आणि पुरुषांसाठी एक वरदान आहे स्वधा ही कोणी सामान्य स्त्री नव्हती स्वधा म्हणजे जी दक्ष प्रजापतीची मुलगी आहे व देवी सती हिची बहीण आहे हिचा विवाह हा पित्रांसोबत केल्यामुळे तिचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कारण जर देवतांचं काम हे नवीन जीव तयार करणं आहे तर पित्र हे त्या जीवाला शरीर प्रदान करतात व ते शरीर जे आहे ते स्वधा माता ही सांभाळत असते म्हणजे स्वधा माताचं काम आहे की ते शरीर सांभाळणं जेव्हा आपण तर्पण करतो त्यावेळी देखील स्वधा या नावाचा उच्चार केला जातो कारण स्वधा नाव म्हटल्याशिवाय तर्पण फळास येत नाही हे पण लक्षात असू द्या तर हा उपाय दर एकादशीला देखील तुम्ही करू शकता आणि उद्या अधिक महिन्यातील एकादशी आहे तर नक्कीच याचा फायदा घ्या व उद्या सायंकाळी महादेवाच्या मंदिरात जावे तर हा उपाय दर एकादशीला करू शकतात उद्या अधिक महिन्यातील एकादशी आहे तर नक्कीच उद्या सायंकाळी महादेवाच्या मंदिरात जावे व एक तांब्या पाणी घेऊन जायचं आहे ते पा तांब्याभर पाणी आपल्या घरूनच न्यायचं मंदिरातून घ्यायचं नाही एक तांब्या पाणी घरूनच घेऊन जायचं आहे किंवा तांब्या पाणी किंवा तांब्या भरून मंदिरात नेणं शक्य नसेल मंदिर खूप लांब आहे तर घरून तुम्ही एका बाटलीत पाणी घेऊन जायचं जा व ते बाटलीतील पाणी तिथे तांब्यात काढायचं व नंतर ते महादेवावर समर्पित करायचं महादेवाच्या पिंडीवर जेव्हा तुम्ही पाणी समर्पित कराल त्यावेळी तुमचा चेहरा हा उत्तरेकडे आला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला बसायचे आहे व पाणी समर्पित करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करत हळूहळू पाणी हे समर्पित करावं नंतर तांब्या खाली ठेवून तीन वेळा हाताची टाळी वाजवायची आहे व वा स्वधा नावाचा उच्चार करायचा आहे म्हणजे बघा स्वधा 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 असे तीन वेळा टाळीवा जाऊन तीन वेळा स्वधा नावाचा उच्चार हा केला गेला पाहिजे व त्यानंतर तुम्हाला तुमची मनोकामना महादेवाला सांगायची आहे की मला गर्भाशयासंबंधित असे काही आजार आहेत तो आजार दूर होऊ द्या किंवा ऑपरेशनची वेळ आलेली आहे ऑपरेशन टळू द्यात अशी प्रार्थना महादेवाजवळ करायची आहे व ते जे तुम्ही पाणी जमा केलं असेल म्हणजे जेव्हा तुम्ही श्रीशिवाय नमोस्तुभ्यम म्हणत असताना महादेवात पाणी टाकताना ते जे पाणी जलाधारीमधून खाली पडतं त्यावेळेस ते पाणी झेलायचं आहे व जर तुम्ही ते पाणी एका वाटीत झेललेलं आहे किंवा जमा केलेलं आहे तर त्या वाटीतील पाणी हातात घ्यायचं आहे व हातात ते पाणी घेऊन तीन वेळा स्वधा नावाचा उच्चार करत त्या पाण्याचं आचमन करायचं आहे किंवा त्या पाण्याचं प्राशन करायचं आहे तर विश्वास ठेवा ह्या उपायामुळे ज्या स्त्रियांचे गर्भ राहत नसतील किंवा गर्भ राहिला पण दोन ते तीन महिन्यातच गर्भपात होतो तर हे नाव तुम्हाला नक्कीच तारून येईल जर तुमच्यावर गर्भाशयासंबंधित ऑपरेशनची वेळ आलेली असेल तर नक्कीच विश्वासाने हा उपाय करा जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे की ऑपरेशन करायचं आहे व हा उपाय केल्यानंतर जर तुम्ही डॉक्टरांकडे गेले तर महादेवाची कृपा असेल तर नक्कीच तुमचं ऑपरेशनची वेळसुद्धा टळेल फक्त विश्वास हवा अतिशय प्रभावी असा उपाय आहे अतिशय सोपा देखील उपाय आहे हा उपाय महादेवाच्या मंदिरात एकादशीच्याच दिवशी करायचं आहे आशा करते की तुम्हाला उपाय समजला असेल व ज्यांना ज्यांना कोणाला हा उपाय करण्याची इच्छा असेल ते नक्कीच हा उपाय करतील व जर तुम्हाला खरंच काही हे उपाय केल्यानंतर अनुभव येत असतील तर तुम्ही कमेंट करून नक्कीच मला सांगू शकता कारण जे पण उपाय मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले आहे किंवा ज्या पण काही माहिती सांगितलेल्या आहेत उपाय जे आहेत ते अतिशय प्रभावी असे उपाय आहे बऱ्याच जणांनी ते उपाय केलेले आहेत त्यांना त्याचं फळ देखील मिळालेलं आहे जर अनुभव येतो ना तर तो सगळ्यांसोबत शेअर केला पाहिजे कारण शेअर केल्यामुळे काय होतं ना दुसरे जे त्या गोष्टी माळत नसतील ते देखील त्या गोष्टी मानायला लागतात व त्यांचा देखील ईश्वरावर किंवा परमेश्वरावर विश्वास बसायला लागतो व त्यांच्याकडून देखील काही प्रमाणात सेवाही होते ती जर तुमचा अनुभव ऐकल्यामुळे होत असेल किंवा तुमचा अनुभव सांगितल्यामुळे होत असेल तर नक्कीच त्यांनी केलेल्या उपायाचं फळ देखील तुम्हाला परमेश्वर देत असतो तर नक्कीच उद्या हा उपाय करायचा आहे ज झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव